रोकठोक पत्रकारिता, निर्भीड पाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा ताजा बातम्या। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले या निवडीच्या सभेच्या पीठासीन अधिकारी पदी असतील। स्थायी समितीत 16 सदस्य असतात, त्यापैकी 8 सदस्य निवृत्त झाले होते। या रिक्त जागेंवर मागील आठवड्यात महापालिकेच्या विशेष सभेत नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच ऐनवेळी सभापती अविनाश घुले यांनी समिती सभापती पदासह सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या नव्या जागेंवर ही नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे समितीत पूर्ण 16 सदस्य झाले आहेत। उमेदवारी अर्ज विक्री आणि दाखल करण्याचा कार्यक्रम डॉक्टर राजेंद्र भोसले हे जाहीर करणार आहेत। तर दाखल अर्जांची छाननी आणि माघार या प्रक्रिया निवडणुकीच्या सभेत होत असतात। स्थायी समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून कुमारसिंह वाकळे यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे। सत्ता वाटपात स्थायी समिती राष्ट्रवादीकडे आहे, मात्र शिवसेनेच्या एका गटाकडून हे पद मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। त्यासाठी भाजपची मदत घेता येईल का याचीही चाचपणी करण्यात येत आहे, मात्र शिवसेनेच्या या हालचालीची मात्र राष्ट्रवादीने दखल घेतलेली नाही। दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले 1.25 लाख रुपये चोरी गेल्याची घटना MIDC ITI कॉलेजच्या समोर घडली आहे। या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले 1.25 लाख रुपये चोरीला गेल्याची घटना MIDC ITI कॉलेजच्या कॅन्टीन समोर घडली आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। वैभव नवनाथ सुरवसे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे, तर पुढील तपास सुरू आहे। आई वडील तसेच आजी आजोबा लग्नानिमित्त बाहेरगावी गेले असताना लहान बहिणीसोबत घरी असलेल्या अल्पवयीन मुलीस पळून नेल्याचा प्रकार नुकताच शहरात घडलाय। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सविस्तर वृत्त असं की लग्नानिमित्त घरातील मोठी मंडळी बाहेर गेल्याचा फायदा घेऊन आरोपी भीमराज नामदेव शिंदे याने आपल्या मित्राच्या सहाय्याने शेजारीलच अल्पवयीन मुलीस लग्नाचं आमिष दाखवून पळून नेण्याचा प्रकार घडलाय। घरातील मंडळी परत आल्यानंतर चौकशी दरम्यान हा प्रकार उघडकीस आलाय। गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर आणि पीडित मुलीची साक्ष दिल्यानंतर आरोपीस दोषी ठरून त्याच्या विरोधात भादवी कलम 363 अन्वये दोषी धरून 7 वर्ष सक्तमजुरी आणि 500 रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाकडून केला जाणाऱ्या अवैध दारूवरील कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल नष्ट करण्याचं काम सुरू करण्यात आलंय। तोफखाना पोलिसांनी लाखो रुपयांची पकडलेली अवैध देशी व विदेशी दारू नष्ट केली आहे। तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दी मागील काही वर्षांमध्ये लाखो रुपयांची देशी व विदेशी अशी अवैध व बनावट दारू कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली होती। अनेक वर्षांपासून हा साठा पडून होता। पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन रीतसर पंचनामा करून सदरचा मुद्देमाल नष्ट करण्याचं काम सुरू केलंय। सुमारे 8 ते 10 लाख रुपयांची बनावट व विक्रीसाठी चाललेली पकडलेली दारू नष्ट करण्यात आल्याचं गडकरी यांनी सांगितलंय। नगर शहरातील चौपाटी कारंजा येथे महिलेचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करत असताना महिलेनं आरडाओरडा केला असता तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडलंय। या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागरिकांनी आरोपी पकडल्यानंतर कोतवाली पोलिसांना याबाबत माहिती घेऊन आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। आरोपी शेख याला नागरिकांनी पकडल्यानंतर मारहाण देखील केली आहे, तर पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे पुढील तपास करत आहेत। या बातम्यांसह शहराची खबरबात मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।